नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या मराठी तासिकेमध्ये मी मिसेस कविता चांदार आपला सर्वांचं सहर्ष स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण आपले दहा पाठ पूर्ण केलेले आहेत आजचा आपला हा अकरावा पाठ आहे ज्याचं नाव आहे जंगल डायरी आणि या पाठाचे लेखक आहेत लेखक अतुल धामणकर यांचा जन्म एकोणावीसशे बहात्तर साली झालेला आहे तर जंगल डायरी हा जो पाठ आहे हा तसं बघायला गेलं तर पाठ नाही आहे तो एक डायरीमधले लिहिलेला एक क्षण आहे एक प्रसंग आहे लेखकाने त्यांची जी डायरी लिहिलेली आहे त्यामध्ये त्यांनी जंगलाच्या सफारीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्यातीलच एका प्रसंगाचा अभ्यास आपण इथं करणार आहोत तर सर्वप्रथम आपण लेखकाची माहिती घेऊया प्रसिद्ध वन्यजीव संशोधक आहेत हे लेखक आणि छायाचित्रकारही आहेत म्हणजे फोटोग्राफीचाही त्यांना शौक आहे त्यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा तुम्हाला माहीत असेल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे वरोरा येथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघ आहे तिथे ताडोबा अभयारण्यामध्ये तर या व्याघ्र प्रकल्पाचा त्यांनी अभ्यास केला आहे तेथील वाघांचा अभ्यास केलेला आहे राजस्थान पश्चिम उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक उत्कृष्ट जंगलात जंगलांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत त्यांची वाघ मृगकथा नवरंगाचं घरट अरण्याचे अंतरंग महाराष्ट्रातील वन्यजीवन ताडोबा वाघाचे जंगल जंगलाची डायरी मार्जार कथा ही वन्यजीवनविषयक ही प्रसिद्ध आहेत या पाठाद्वारे आपण जंगलाच्या डायरीतील काही अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत आणि जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या अनुभवांचे चित्तथरारक म्हणजे अंगावर शहार्या शहारे आणणाऱ्या प्रसंगाचे वर्णन त्यांनी केलेले आहे तसेच वाघिणीमध्ये दडलेलं मातृत्व आईपण याचं त्यांनी रोमहर्षक वर्णन या जंगल डायरी पाठाद्वारे केलेलं आहे बघा हा क्षण कधीचा आहे तारीख सत्तावीस मे एकोणावीसशे सत्त्याण्णव या दिवशीचा हा प्रसंग आहे जंगलातील डायरी किंवा जंगलडा येथे लिहिलेला हा त्यांनी प्रसंग आहे हा प्रसंग कोणत्या दिवशी झालेला आहे तर सत्तावीस मे एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी वेळ होती सकाळी सहा ते साडेनऊ बघा पुढे कोळसा परिक्षेत्र ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथील ही घटना आहे येथील हा प्रसंग आहे आज पहाटेच म्हणजे सत्तावीस तारखेला आज पहाटेच कोळसावर विश्रामगृहातून बाहेर पडलो गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्यानं रस्त्याकडे बोट रोखलं लेखक जंगलाची सफर करत असताना त्यांच्यासोबत होते गावात गावातून टोंगे वनरक्षक वनरक्षक म्हणजे फॉरेस्ट ऑफिसर ते ताडोबा या जंगलाची सफर करत होते आणि त्यांच्यासोबत होते टोंगे नावाचे वनरक्षक फॉरेस्ट ऑफिस ऑफिसर आणि त्यांना मदतनीस जो होता सहकारी एक वनमजूर होता आणि हे सर्वजण मिळून डावीकडं जंगलात डावीकडं झरी नावाचा रस्ता त्यांनी धरला तर रस्त्याने जात असताना अचानक वनमजूर थबकला अचानक थबकला कारण त्याला काहीतरी दिसलं असेल म्हणून तो थांबला तर लेखकाने प्रश्नार्थक नजरेनं वनमजुराकडे पाहिलं की तू का थांबलास तर त्यानं रस्त्याकडे बोट दाखवलं तर काय होतं बघा नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं बिबळ्या वाघ तुम्हाला माहीत असेल अंगावर त्याचे स्पॉट असतात बघा चप्पळ असतो हा सर्व प्राण्यांमध्ये तर मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा मी चौफेर पाहिलं पण मला तरी काही दिसलं नाही लेखक आणि वनरक्षक टोंगे आणि वनमजूर झरी नावाच्या रस्त्यावरून जात असताना जंगलात जात असताना अनेक का वनमजुराला काहीतरी दिसलं आणि तो थांबला लेखकाने त्याला विचारता विचारला असता त्याने फक्त रस्त्याकडे बोट दाखवलं तर तिथे त्यांनी बघितलं की त्या नुकत्याच त्यांच्यापूर्वी नुकताच तिथून बिबळ्या वाघ हा गेलेला होता आणि तो एक नर प्रकारचा मेल वाघ होता तो बिबळ्या आणि हे जाण्याअगोदर आधी तो तिथून गेलेला होता मी लेखक म्हणतात मी चवफेर पाहिलं चवो बाजूंनी पाहिलं पण मला काही दिसलं नाही कारण लेखकांच्या अगोदर तासाभरा अगोदरच बिबळ्या बाग तिथून गेलेला होता अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली त्यांची चर्चा चालू असतानाच लेखकाला अचानक तिथे जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली मी सगळ्यांना हातानंच थांबायची खून केली जंगल असल्यानंतर बघा जीवावर बेतणारे प्रसंग घडतात जंगलामध्ये खूप तर अतिशय सावधपणाने जंगलाची सफर करायची असते यांचं बोलणं चालू असतानाच लेखकाला हालचाल झाली म्हणून लेखकाने सर्वांना हातानं थांबण्याची खून केली काही न बोलता हातानेच त्यांनी खून केली आणि डोळ्याला त्यांनी दुर्बीण लावली तेव्हा त्यांना ते ती हालचाल दुर्बिणीतून स्पष्ट दिसलेली